सार्वजनिक आरोग्य जसं आपलं आरोग्य असतं तसं समाजाचेही आरोग्य असतं भारतीय संविधानात शासनाचे प्राथमिक कर्तव्य म्हणून भारतीय जनतेचे राहणीमान वाढवावे सुपोषण सुधारावे सार्वजनिक आरोग्य सुधारावे असे नमूद केलेले आहे सहाव्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत प्राथमिक स्वरूपाची योजना आरोग्यसेवा ग्रामीण भागातील लोक आदिवासी गरीब यांना उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे ॲलोपॅथी युनानी होमिओपॅथी आयुर्वेदिक निसर्गोपचार पद्धती इत्यादींचा वापर भारतामध्ये झालेला आहे जर समजून घ्या ॲलोपॅथीमध्ये एखाद्या रुग्णाला जर बरं वाटत नसेल किंवा उपचार होत नसेल तर डॉक्टर त्याला लागलीच आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथी किंवा युनानी इत्यादी पद्धतीचा सल्ला सांगतात तसेच भारतामध्ये सहाव्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत फार मोठी वैद्यकीय क्रांती आपल्याला घडून आलेली दिसून येते पूर्वी किंवा आता अटॅक हा शब्द जरी आपण ऐकला तरी दचकतो तसेच आपण आज ओपन हार्ट सर्जरीविषयी माहिती जाणून घेणार आहोत ओपन हार्ट सर्जरी का करावी लागते हृदयामध्ये जेव्हा काही समस्या उद्भवते हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या ज्या वाहिन्या असतात नसा असतात यांच्यामध्ये काही अडथळा येत असेल त्यावेळेस रक्तपुरवठा पूर्ण होत नाही अशा वेळेस अटेक किंवा हार्ट अटॅक हा येत असतो किंवा हृदयाच्या झडपांसंदर्भात काही आजार असतात अशा वेळेस ओपन हार्ट सर्जरी केली जाते तर भारतात सर्वप्रथम ती सर्जरी एकोणासशे बासष्टमध्ये तामिळनाडूमधील वेल्लूर येथे ख्रिश्चन मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टर एन स्वामी डॉक्टर एन गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतात यशस्वी करून दाखवली त्यापूर्वी अशा रुग्णांना उपचारासाठी परदेशात जावं लागत होतं पण ही शस्त्रक्रिया केल्यामुळे त्यानंतर ओपन हार्ट सर्जरीच्या शस्त्रक्रिया या भारतातच होत असत त्यानंतर जयपूर फूट एक मोठं अपंगासाठी दिव्यांगांसाठी फार मोठं एक योगदान ठरलं पूर्वी एखाद्याच्या पाय अपघाताने म्हणा किंवा काही कारणास्तव म्हण निकामी झाला असेल किंवा तो पायाला इय झाली असेल किंवा तो कापावा लागला असेल तर अशा वेळेस त्याचे जीवन हे पुढचे आयुष्य असह्य व्हायचं डॉक्टर प्रमोद शेट्टी यांनी व त्यांच्यासोबत एक कुशल कारागीर होते रामचंद्र शर्मा यांच्या सहकार्याने यांनी कृत्रिम पाय तयार केले व पूर्ण जगामध्ये एक मोठी क्रांती घडून आणली या पायाच्या सहाय्याने व्यक्ती सहज फिरू शकतो चालू शकतो सायकलही चालू शकतो मांडी घालून पाय घालू शकतो शेताची कामं तो व्यक्ती करू शकतो असं आपल्याला या जयपूर फूडच्या क्रांतीमुळे आपल्याला सांगता येईल धन्यवाद विद्यार्थी मित्र